रुपयाच्या रकमेमध्ये अर्थसंकल्प मांडल्यानंतर वाढ करण्याचा निर्णय असेल अशा वेळी अर्थसंकल्पा व्यतिरिक्त तरतुदी आपण पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून करत असतो आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की पुरवणी मागण्या या अत्यावश्यक बाबींच्या करताच आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आशा वर्करचा मुद्दा इथं काढला. आशा वर्करच्या बद्दल पण अध्यक्ष महोदय आम्ही सांगितलं की त्याबद्दलचा सकारात्मक निर्णय अंगणवाडी मधल्या आमच्या महिलांच्या बद्दलचा पण आम्ही निर्णय घेतला. मधी काही डॉक्टर लोकांची मागणी होती त्याही बद्दलचा अध्यक्ष महोदय निर्णय घेतला. समाजातला जो जो घटक हा त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्याकडे कुठला आशा वर्करचा बद्दलचा अध्यक्ष महोदय बाळासाहेब सन्माननीय बाळासाहेब मी सांगतो आशा वर्करचा निर्णय आज सभागृहामध्ये स्वतः मुख्यमंत्री जाहीर करणार आहे म्हणून मी सांगितलं निर्णय घेतला. शेवटी राज्याचे प्रमुख यांना त्यांनी तो त्यांचा अधिकार आहे. आणि एवढंच नाही आत्ता नानासाहेब पटोले नाही आहेत आम्ही पेन्शनच्या बाबतीमध्ये देखील बाळासाहेब अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो 2005 नंतर आपण बंद केलेलं होतं त्याबद्दल आम्ही सगळ्या कामगार नेत्यांना विश्वासात घेतलं चर्चा केली त्याच्याबद्दल सुबोध कुमारांची समिती केलेली होती बाळासाहेब आपल्याला माहिती असेल आणि त्या सगळ्यांनी अभ्यास करून त्याबद्दलची माहिती दिली. नंतर आम्ही देखील सगळेजण बसलो आणि त्याच्यात साधक बाधक चर्चा झाली आणि आज राज्याचे प्रमुख त्याबद्दलचा निर्णय कारण राज्याच्या प्रमुखांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही हा निर्णय घेऊ हे वचनपूर्तीचं सरकार आहे. मग अशी बोललो काल बोलला होता पण त्याचं आजच सभागृहामध्ये राज्याचे प्रमुख जाहीर करणार आहेत आणि सकारात्मक निर्णय त्याच्याबद्दल तुम्हाला ऐकायला मिळेल. अध्यक्ष महोदय निश्चितपणे वेगवेगळ्या सूचना दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांचा आलेल्या आहेत. आगामी काळात त्यांच्या पोलीस पार्टी सगळ्याच बद्दल मी बोललोय मगाशी खरं सांग आगामी काळात तो केला जाईल